शिवरायांना सुरू केले आणि दाखले लोकमान्य टिळकांचे दिले जातात। जे माजी लोकमान्य टिळकांचा जन्म हा 23 जुलै 1856 झालाय। अरे केव्हा कोणाचा जन्म झाला, काय इतिहास आहे, थोडासा वाचा ना। काय होते का ते, किती वर्षाचे होते, त्यांनी काय केलं, कोणीतरी सांगितलं, आपल्या मताचा जनसमुदाय उभा करायला काही पण सांगायचं, कारणी पुढे गणेशोत्सव केला लोकसमुदाय गोळा करण्याकरता। कुठल्या तरी फळावर लक्ष ठेवून जर तुम्ही काम करत असाल ना, तर लोकांना कालांतराने का होईना याची जाग येतेच। लोकमान्य टिळक स्वतः एका कोल्हापूरच्या संस्थानामध्ये केशरी मराठामध्ये विरुद्ध लिहिल्यामुळे 10,000 रुपयाचा दंड झाला होता। कोणी त्यांची बांधव जानभाई भरवायला तयार नव्हते। ज्योतिरावांनी त्या काळातले 10,000 म्हणजे आता किती असतील, करोडोच्यावर, एवढा जामीन भरला आणि लोकमान्यांना गोपाळ गणेश आगरकरांना बाहेर काढलं आणि त्यांचा पूर्ण पुण्याभर त्यांची यात्रा काढून साखर वाटली पुण्यामध्ये। त्या लोकमान्य टिळकांनी महात्मा फुले गेल्यानंतर एक लेखही लिहिण्याचं औचित्य केसरी किंवा मराठामध्ये केलेलं नाही। हे सगळं आहे, ते तेव्हा त्यांना किती सोसावं लागलं। हा प्रवास तुमचा आमचा अजूनही संपलेला नाही। आपल्या वाट्याला जे जे आलेलं आहे ते ठासून करायचं, त्याचं मूल्यांकन आपण नाही केलं तर लोक नाही करणार, आपल्यालाच आपलं मूल्यांकन करावं लागणार आहे। कारण आहे त्याला की सस्ते में लूट लेती है दुनिया अक्सर, सस्ते में लूट लेती है दुनिया अक्सर, जिनको अपने एहसास का अंदाज नहीं होता। आपल्या एहसासचा आपल्याला अंदाज जरूर आला पाहिजे। मी कोण आहे, माझं कार्य काय आहे, मला काय समाजाला द्यायचं आहे, खूप काही करण्याची गरज नाही, मला जे येतं ना ते एवढंच करायचो, पण व्यवस्थित करायचो। आणि ते व्यवस्थित करण्याचं काम ही मंडळी यांचं कार्य आहे असं झाले जाऊ यांना। संविधान दिवस परवाच झाला, हाही एक योगायोग म्हणावा लागेल की 28 तारखेला आमच्या ज्योतिरावांची पुण्यतिथी असते आणि 26 नोव्हेंबर 1949 आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांचं संविधान जगाला प्रदान केलं आणि सगळीच्या सगळी तत्त्व त्यांनी आमच्या ज्योतिरावांची स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव त्याच्यामध्ये सांगितलं। आणि संविधानाने आम्हाला जो वारसा दिलेला आहे, आम्ही वारसदार आमच्या ज्योतिरावांचे, त्यामुळे आम्हाला इथे उभं राहण्याची पण एक जबाबदारी मिळालेली आहे। किंवा इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो झालेला आहे आमचा, कारण आम्हाला जे काही दिलेलं आहे ना त्यांच्या संविधानामध्ये दिलेलं आहे। आम्हाला जो सन्मान आहे, जो रूप आहे, समाजामध्ये इज्जत आहे, म्हणजे हे सन्मान मेरे संविधान से मिला है। हे विजय मानकरला पण, मुझे ये सन्मान मेरे संविधान से मिला है, मुझे ये रुतबा भी मेरे संविधान से मिला है, किसी औरों को उनके मुकद्दर से मिला होगा, मुझे तो मेरा मुकद्दर भी मेरे ज्योति सावित्री और सावता से मिला है। ज्योति सावित्री और सावता से मिला है। जाता जाता एवढंच सांगेन की मी पोरींकरता पोरी दराचं कोणी काम करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याकरता मला कार्यकारिणी पुन्हा बोलवणार आहे स्वतंत्ररित्या, त्याकरता मी पुन्हा येणार पण आहे। परंतु हे काम करताना 321 प्रयोगापर्यंत पोहोचली, पूर्ण महाराष्ट्र माझा पादाक्रांत झाला। आणि कोल्हापूरच्या एका प्रकाशकाने खूप विनंती केली की तुम्ही तर चालल्या पण हे पोरींना देऊ द्या ना, कोल्हापूरच्या काय काय देऊ, काहीतरी द्या ना मॅडम यांना। म्हणजे ठीक आहे मी राहून जाते। त्यांच्या 11 खात्यांनी मला सुचवलं की तुम्हाला काही कथा मिळतात का, खूप कथा आहे ही, प्रत्येक लेख माझी होऊन जाते। कारण मी जाताना तिला आवाहन करते, बेटा मरायचं नाही, रात्री 12 ते 4 पण मी अवेलेबल असते, हा माझा मोबाईल नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करायचा। आणि ते मला होत आहे, अनेक कथा माझ्यापर्यंत आल्या, त्यातल्या निवडक 15 कथा त्यांच्या मी स्पष्टीकरणासह पटलेली आहे। याच्यातलं नाव गाव वस्तुप्राणी तेवढं काल्पनिक आहे, बाकी कथा मात्र मोबाईलमुळे उद्ध्वस्त झालेल्या लेखींच्या जगण्याच्या कथा आहे। कार्यक्रमांमध्ये मी 2-2 तासच नाही सांगू शकत नाही, परंतु ही प्रत्येक कथा माझ्या लेखीला कानाकोपऱ्यात फिरवून आणते। म्हणून तुम्हाला म्हणजे आता आमच्या माझी खास मैत्रिणी सध्या आहे त्या म्हणजे आमच्या डॉक्टर सुहास केदार सिंह केदारांच्या भगिनी, आज माझा मी त्यांच्या काळजात आहे, त्यांच्या सगळ्या क्षेत्रांना माहिती आहे, त्यांच्या सगळ्या संस्थांमध्ये त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला। आणि उपस्थित पोरींना म्हटलं की पोरींना 2-2.5 रुपयाचा मोबाईल रिचार्ज करताना एखाद्या महिन्यात मोबाईल रिचार्ज करू नका, हे पुस्तक वाचा, तुमचं लाईफ रिचार्ज होऊन जाईल। आजही पुस्तक अवेलेबल आहे, गाडीमध्ये कोणाला हवं असेल तर आज या ठिकाणी मिळू शकतं। जाता जाता एवढंच सांगेन की आपल्याला जे जे जमतं ते ते करावं। खूप जास्त बोलली असेल आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानते। हां, सरांना मी प्रॉमिस केलं होतं की जयकुमारच्या त्या 3र्या प्रश्नाचं मी उत्तर देईन की या सुना देवी पानीना पुन्हा 3र्या प्रश्नाचं उत्तर काय त्यांनी म्हटलं, म्हणून मला आठवलं। माझा शेर नाही, निदा फाजलींचा शेर आहे, पण त्याच्यामध्ये उत्तर आहे। निदा फाजलींनी असं म्हटलं खरंय की गर खुदा ने मुझे एक बेटी से नवाजा होता,
गर खुदा ने मुझे एक बेटी से नवाजा होता, चार चार बेटों में आज मैं अकेला ना होता, आज मैं अकेला ना होता। वो तीसरी सुनकर लेकर चाली घरा घरा जोत असावी। ही माणसं खूप भाग्यवान आहे की ज्यांच्या घरी एक तुळस लागते, एक लेक जन्माला येते आणि सगळं जग त्यांच्या घराकडे वृंदावन म्हणून बघायला लागतं। मिळालं की नाही उत्तर तुला? तर मी बेटी या माझ्या मिशनवर काम करते। तुमचा सगळ्यांच्या मला शुभेच्छा कायमच हव्या असतात आणि त्या मिळत राहतात अशा अपेक्षेसह आपल्याला जाहीर करतो।